आणि शारीरिकरित्या मला फारसं मारलं नाही पण ते मला नेहमी घाबरवायचे मला आठवतोय माझ्या चेहऱ्यावरचा त्यांचा ठोसा त्यांना जे आवडत नाही असं काही मी केलं आणि भीती तिथे असायचीच आणि अद्यापही आजच्या दिवसापर्यंत मी उभी राहू शकणार नाही जर एखाद्याने त्याचा हात माझ्या चेहऱ्यापाशी आणला तर नका असं करू ते नियंत्रक होते प्रत्येक गोष्ट त्यांच्या पद्धतीनेच व्हावी शोषणासोबतच माझे वडील स्वार्थी होते ते सगळ्यावर नियंत्रण ठेवायचे त्यांना जे आवडतं तेच आम्हाला आवडावं लागायचं ते जेव्हा झोपायला जायचं तेव्हाच आम्ही झोपायचं उठायचं तेव्हाच उठायचं ते टी व्ही तेव्हाच आम्हीही पाहायचं त्यांना जे आवडायचं तेच आम्ही खायचं ते खूप चिडायचे आणि आम्ही सगळे त्या चिडण्याला घाबरायचो ही वेगळी गोष्ट आहे की अजूनही मला त्याविरुद्ध उभं राहावं लागतं जर मी एखाद्याच्या सभोवती आहे जे माझ्या खूप जवळचे आहेत आणि जर ते चिडलेले असतील मला लगेच असं वाटतं की मी काय करावं आणि मग मला स्वतःशीच बोलून म्हणावं लागतं थांब 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 बघा ही देवाविषयीची महान गोष्ट आहे तुम्हाला मत आहे <laughs> तुम्हाला केवळ प्रतिक्रिया द्यायची नाही आहे जुन्या माहितीनुसार तुम्ही स्वतःला प्रतिक्रिया देताना पकडाल आणि आता तुम्ही देववचनानुसार कृती कराल देववचनानुसार माझ्या बाबतीत जे काही घडलं त्यामुळे मला स्वतःचीच लाज वाटायची मी एकाकीच वाटले ते मला शनिवारी बारमध्ये घेऊन जायचे जेव्हा मी किशोरवयीन होते ते खूपच दारू प्यायचे आणि कारच्या मागच्या सीटवर माझ्याबरोबर शारीरिक संबंध ठेवायचे एकदा एका पोलीस अधिकाऱ्याने त्यांना पकडलं मला वाटलं अखेर कोणीतरी मला मदत करेल मला खूप आनंद झाला पण तो अधिकारी आणि माझे वडील काहीतरी बोलले आणि माझ्या वडिलांनी अखेर मला सांगितलं मी त्याला सांगितलं तू माझी चुलत बहीण आहेस आणि त्याने आपल्याला जाण्याची परवानगी दिली जर मी त्याला तुझ्याबरोबर शारीरिक संबंध करू दिला तर तुला ते करावंच लागेल नाहीतर आपल्याला तुरुंगात जावं लागेल देवाचे आभार पोलिस अधिकाऱ्याला त्याच्या रेडिओवर कॉल आला आणि माझी त्यातून सुटका झाली कित्येकदा मी नातेवाईकांना सांगण्याचा सा प्रयत्न केला पण ते ते सगळे म्हणाले की ते माझ्यावर विश्वास ठेवू शकत नाहीत कारण त्यांना त्यात सामील व्हायचं नव्हतं एकदा माझी आई दवाखान्यात गेली होती आणि मी माझ्या वडिलांना लांबलचक पत्र लिहिलं हे सांगत की मला या सगळ्याची खूप घृणा वाटते आणि दिवसातून कितीतरी वेळा मी आंघोळ करते त्यापासून सुटण्यासाठी आणि यासाठी पूर्ण धैर्य लागलं हे पत्र लिहून त्यांना हे सगळं थांबवा असं सांगण्यासाठी आणि ते रात्री उशिरापर्यंत काम करायचे तेव्हा ते मध्यरात्री घरी पोहोचायचे आणि ते माझ्या खोलीत आले बरत पिसाळलेले मी माघार घेतली घाबरले माफी मागितली मी पुन्हा असं पत्र लिहिणार नाही जेव्हा मी सरते शेवटी पुरेशा लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जेव्हा कोणीही मला मदत केली नाही पोलीस मला मदत करणार नव्हते नातेवाईक करणार नव्हते मी वडिलांशी त्या बाबतीत बोलू शकत नव्हते मी स्थिरावले आणि विचार केला मला जगावा लागेल आणि आणखीन एक गोष्ट मला आठवते जी मला अगदी शिसारी आणणारी होती जेव्हा मी थोडी मोठी झाले गाडी चालवायला शिकण्या इतपत माझे वडील मला बाहेर घेऊन जायचे प्रत्येक रविवारी दुपारी ड्रायव्हिंग शिकण्यासाठी त्या सगळ्या जागी घेऊन जायचे त्यांना माझ्यासोबत हवं ते हवं ते करण्यासाठी ते मला कब्रस्तानातही घेऊन जायचे आणि कारमध्ये माझ्याबरोबर शारीरिक संबंध ठेवायचे जर कुणी आलं तर आम्ही कारमधून बाहेर यायचो आणि असं दाखवायचो की आम्ही थडग्यांकडे पाहतोय भयानक 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 ते रात्रीचे ट्रक मेकॅनिक म्हणून काम करायचे आणि दिवसा मी शाळेला जायचे आणि आठवड्याच्या शेवटीच माझी त्यांच्याशी भेट व्हायची पण मी सांगते मला मला उन्हाळ्याचा तिरस्कार वाटायचा त्या सुट्टीत पुन्हा शाळेला जायची वाट पाहिजे मी वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी माझं शोषण केलं माझ्या वडिलांनी माझंच शोषण केलं असं नाही तर बऱ्याच स्त्रियांचं शोषण केलं अनेक अनेक स्त्रियांबरोबर त्यांचे संबंध होते आणि ते खरोखर दुःखदायक खूप दुःखदायक असं होतं मला सांगायला आनंद वाटतो की देवाने मला शंभर टक्के माझ्या वडिलांना क्षमा करण्यास कृपा पुरवली त्यासाठी थोडा वेळ लागला पण मी ते करू शकले आणि मी त्यांना माफ केलं पण मी पूर्णतः माफ केलं नव्हतं त्यांना मला हे जाणवलं जेव्हा देवाने मला काही वर्षांपूर्वी माझ्या आई वडिलांना सेंट लुईसला आणायला सांगितलं साऊथ इस्ट मिसुरीमधून जिथे ते राहत होते आणि त्यांना आमच्या घराजवळ आणायला सांगितलं ते मरेपर्यंत त्यांची काळजी घेण्यासाठी मी म्हटलं तू माझी चेष्टा करतोयस रे म्हणजे सुरुवातीला मी ते उडवून लावलं मी म्हटलं की हे देव म्हणूच शकत नाही प्रेम चांगला देव मला हे करायला सांगणारच नाही कारण बघा ते अशा ठिकाणी होते जिथे मी अगदी वर्षातून काही वेळच जायचे सुट्टी असताना जाऊन त्यांना थोडे पैसे देऊन यायचे आणि माझ्या माझ्या मनातून ते दूर ठेवू पाहायचे परमेश्वर म्हणाला ते आजारी आहेत म्हातारे झालेत मी म्हटलं की त्यांनी माझ्यासाठी काय केलं आणि एक सांगू देव काय म्हणाला तू श्वास घेत त्यांनी मला जन्म दिलाय आणि आयुष्य दिलंय आणि खरंच हे माझ्यासाठी इतकं कठीण होतं ते करणं माझ्यासाठी कठीण होतं पण मला नंतर कळलं की परमेश्वर माझ्या बाबतीत कार्य करतो मला हेही कळलं परमेश्वर आपल्याला असं काही करायला सांगत नाही जर ते आपल्या भल्यासाठी नसेल मला हवाय तुम्ही हे लक्षात ठेवा परमेश्वर तुम्हाला असं काही करायला सांगणार नाही जर ते तुमच्या भल्यासाठी नसेल जेव्हा तू तुझी साक्ष दिलीस वस्तुस्थिती ऐकणं खूप सोपं आहे पण ती एकटेपणाची आणि संपूर्ण परित्यागाची भावना खूप महत्वाची तर तू त्याच्याशी कसा सामना केलास तुझ्या विविध नातेसंबंधांमध्ये त्या भावना न घेण्यासाठी विविध नातेसंबंधांमध्ये एक गोष्ट नक्की की, की एखाद्या कुणाला तरी वाईट वागणूक मिळत असेल मग ती मार खाणारी पत्नी असो अविश्वासणारा जोडीदार असो पालक जे तुमच्यावर योग्य प्रकारे प्रेम करत नाही आहेत किंवा त्यांना तुम्ही नको आहात ही भावना तुम्हाला जाणवत असेल असेही लोक आहेत ज्यांना दत्तक दत्तक घेण्यात आलं आहे त्यांना त्यांना समजत नाही त्यांना माहीत नसतं की का त्यांच्या जन्मदात्या पालकांनी त्यांना जवळ ठेवलं नाही आणि अशा बऱ्याच गोष्टीतून ते जातात आणि त्यापैकी त्यापैकी एक गोष्ट आहे खर जी खूपच सुंदर आहे देवाबरोबरच्या नात्यात ती म्हणजे तो सांत्वन करणार आहे आणि ती खरोखर अलौकिक अशी शक्ती आहे जी तुमच्या आकलना पलीकडची आहे जेव्हा तुम्ही देवाबरोबरच्या नातेसंबंधात प्रवेश करता तो तुमच्या जीवनात समाधान करण्यास सुरुवात करतो महत्त्वाची गोष्ट तुमच्या मनाचं नूतनीकरण होतं तुम्ही खरोखर करा हरकत नाही देव तुमच्या बाबतीत काय करू इच्छितो तुम्हाला शिकायचं आहे वेगळा विचार करायला मला वाटतं तुम्ही हे सगळ्यांनी जाणून घ्यावं मग भले देव तुम्हाला काही करायला सांगतो तुम्ही वेगळा विचार करायला हवा रोमकरांस बारा एक दोन मिनटं देवाची आपल्या जीवनासाठी उत्तम योजना आहे पण आपण त्या उत्तम योजनेचा अनुभव घेऊ शकणार नाही जोवर आपलं मन आणि दृष्टिकोन यांचं नवीकरण देववचनानुसार पूर्णता होणार नाही आणि म्हणून या सगळ्या भावना या बदलण्यास सुरुवात होईल जेव्हा तुम्ही देववचनाचं मनन कराल आणि केवळ वचनाचा अभ्यास करून नव्हे तर जेव्हा तुम्ही देवाबरोबर वेळ घालवाल आणि लोक बऱ्याच विचारतात देवाबरोबर वेळ घालताना मी काय करू तुम्ही काय करावं याचं काही सूत्र नाही आहे ते म्हणजे केवळ देवाला वेळ देणं आहे जरी तुम्ही काहीही केलं नाही पण एका खोलीत बसलात आणि असं म्हणालात प्रभू मला तुझी गरज आहे ते खूपच मौल्यवान आहे कारण मला वाटतं आपण देवाचा सन्मान करतो ती वेळ देऊन आणि ती त्याच्यासोबत नियोजित वेळ असते वेगवेगळ्या गोष्टी करतात आणि एक सगळं तुम्ही प्रार्थना करता मनन करता गाणं गाता रडता विचार करता पण देवाबरोबर वेळ घालवता हे महत्त्वाचं आणि जेव्हा तुम्ही देववचनाचा अभ्यास करता देवाबरोबर वेळ घालवता हळूहळू महिमा दर महिमा उत्तरोत्तर त्या सगळ्या वाईट भावना दूर होत जातात आता जर तुम्ही सध्या या स्थितीत आहात तर तुम्हाला निर्णय घ्यायची गरज आहे एखाद्याला माफ करणं म्हणजे जिथे तुम्हाला मारहाण होते आणि तुमचं शोषण होतं त्या स्थितीत राहणं नव्हे बरं होण्याच्या त्या प्रक्रियेत जी निश्चितार्थाने एक प्रक्रियाच आहे त्या सगळ्या अयोग्य भावनेतून बाहेर पडण्याची लवकर किंवा नंतर परमेश्वर तुम्हाला त्या बिंदूपाशी आणेल जिथे ज्या लोकांनी तुम्हाला दुखावलं आहे त्यांना माफ करण्याची तुम्हाला गरज भासेल आणि मला त्या गोष्टीची कल्पना आहे ते कल्पन किती अशक्य कोटीतलं वाटतं ते हास्यास्पद वाटेल ते अयोग्य वाटेल पण सार हे की तुम्ही सगळं ते करू शकता निर्णय घ्या ते करण्याचा जे देव तुम्हाला सांगतोय तुम्ही निर्णय घेऊन सुरुवात करा ज्या लोकांनी तुम्हाला दुखावलं आहे त्यांच्यासाठी प्रार्थना करा आणि त्यांना परत आणण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही त्यांना देवाच्या हाती सोपवा आणि तुम्हाला आवडत नाही का त्यांना देवाकडे सोपवणं ठीक आहे परमेश्वर तुमच्याकडे पाहिल पण तुम्ही त्यांच्या तारणासाठी प्रार्थना करा येशूने जे वधस्तंभावर केलं तेच करा तो म्हणाला पित्या त्यांना क्षमा करते काय करतायत त्यांना ठाऊक नाही तुम्ही क्षमा करणं हे तुमच्यासाठी महत्वाचं आहे ज्यांनी तुम्हाला दुखावलंय त्या लोकांसाठी क्षमा करणं महत्वाचं आहेच पण ते तुमच्यासाठी अधिक महत्वाचं आहे कारण अक्षमाशीलता विषासारखी आहे आणि तुमचं आयुष्य कायम कटूच राहील जोवर तुम्ही त्या विषापासून सुटका करून घेत नाही <laughs> जेव्हा मी माझ्या आईवडिलांना सेंट लुईसला राहण्यासाठी आणलं त्यांना एक घर घेतलं जवळपास आम्ही बचत केलेले पैसे सगळे खर्च केले त्यांना कार घेतली त्यांची कार खराब झाली होती त्यांना फर्निचरची गरज होती आम्हाला प्रत्येक आठवड्याला कुणाला तरी त्यांच्याकडे पाठवावं लागायचं त्यांना किराणामाल आणून देण्यासाठी तीन वर्ष उलटली माझ्या वडिलांमध्ये मा काहीच बदल दिसत नव्हता ते चर्चला कधी कधी आमच्याबरोबर यायचे पण ते अद्यापही धुरतच सर्पाप्रमाणे धूर्त होते आणि एके दिवशी एके दिवशी सकाळी माझ्या आईने मला फोन केला म्हणाली तुझ्या वडिलांना तुझ्याशी बोलायचंय त्यांनी तुला बोलावलंय ती म्हणाली मला ठाऊक नाही त्यांना काय झालंय ते तीन आठवडे रडत आहेत ती म्हणाली की तू इथे आलीस तर खरंच खूप बरं होईल देव आणि मी गेलो ते मला बघून रडायला लागले आणि म्हणाले की मी तुझ्या बाबतीत जे केलं ते खूपच वाईट होतं आणि ते म्हणाले की मी तीन वर्षांपासून तुला हे सांगू इच्छितोय पण माझी हिंमत होत नव्हती आणि मग ते देवला म्हणाले की तुझ्या जागी दुसरा कोणी पुरुष असता तर त्याने मला ठार मारलं असतं पण तू तु, तू माझ्याशी वाईट न वागता उलट चांगलाच वागलास आणि माझ्या वडिलांनी त्या दिवशी ख्रिस्ताला स्वीकारला मी दहा दिवसांनी त्यांचा बाप्तिस्मा केला वर्षांपूर्वी ते मरण पावले पण त्यांचा पालट झाला होता म्हणजे ते अगदी छान वृद्ध व्यक्ती बनले होते <laughs> मी त्यांच्या गालावर पापी घेऊ शकायचे न घाबरता तेव्हा नरकासाठी तो एक मोठा काळा डोळा होता या सगळ्यात परमेश्वर कुठे होता चला त्याविषयी क्षणभर बोलूया मी नऊ वर्षांची असताना माझा नव्याने जन्म झाला मी माझ्या काही नातेवाईकांबरोबर चर्चला गेले जेव्हा आम्ही साऊथ ईस्ट मिसुरीला त्यांना भेटायला गेलो त्यांच्याकडे शनिवारच्या रात्री संजीवनाची सभा होती आणि या जगात मला तारणाची गरज आहे हे मला कसं कळलं हे माझ्या कल्पने पलीकडचं आहे माझे आई वडील मला मी लहान असताना शेजारच्यांबरोबर बरोबर लुथेरियन संडे स्कूलला पाठवायचे आणि मी पुरेसं देवाबाबत ऐकलं होतं आणि मला वाटतं हे खरोखर गमतीशीर आहे पण त्या रात्री जेव्हा मी चर्चला जायचं ठरवलं आणि मला तारण मिळण्याचं योजिलं तो माझा हेतू होता आणि मी माझ्या चुलत भावंडांना बरोबर घेतलं तारण प्राप्त करण्यासाठी तो माझा हेतू होता मी म्हटलं आज आपण चर्चला जाऊया आपल्या सगळ्यांना तारण प्राप्त होणार आहे आणि पाळकांनी त्या रात्री कुणाला तारण हवंय हे विचारलंच नाही मी खूप निराश झाले पण माझ्या तरीही धैर्य होतं मी माझ्या दोन भावंडांना हाताशी घेतलं पुढे गेले आणि पाळकांकडे पाहिलं माझ्या डोळ्यातून अश्रू ओगत होते मी म्हटलं तुम्ही माझं तारण करू शकाल का <laughs> आणि मला आहे त्यांनी तारणासाठी प्रार्थना केली त्यांना खूप वाईट वाटलं त्यांनी त्या दिवशी त्यासाठी विचारलं नाही म्हणून त्यांनी आमच्यासोबत तारणाची प्रार्थना केली आणि खात्री नाही मला ठाऊक आहे त्या क्षणी माझं पाप धुतलं गेलं मला माझ्यातून जणू काही नदी वाहत असल्यासारखं वाटलं तुम्हाला वाटेल असं नाही पण मला वाटलं मला काहीच ठाऊक नव्हतं त्याचं काही शिक्षण नव्हतं किंवा कुणी बोलायला नव्हतं आणि मी ते कधीच विसरणार नाही दुसऱ्या दिवशी मी लपाछपीच्या के लबाडी केली <laughs> माझ्या आजीच्या घरी माझ्यावर डाव होता मी डोळे झाकले आणि जेव्हा माझं चुलत भाऊ लपायला गेला मी त्याला पाहण्याचा मोह आवरू शकले नाही आणि सैतान असाच असतो त्या क्षणी तो मला म्हणाला तू तुझं तारण गमावलंस आणि त्यावर मी विसाव्या वर्षापर्यंत विश्वास ठेवला माझ्या वडिलांनी मरावं म्हणून मी प्रार्थना केली पण ते घडलं नाही माझ्या आईने त्यांना सोडून द्यावं म्हणून केली पण तेही घडलं नाही मला देवाने का मदत केली नाही मी प्रार्थना केली मी त्याच्याकडे मागितलं मी शोषण होणारी लहानशी निष्पा बालिका होत्या एक सांगू माझ्याकडे या सगळ्याचं उत्तर नव्हतं पण एक सांगू विश्वासाने आता मला ते समजलंय म्हणूनच काल मी ते वचन सांगितलं विश्वासाने आपल्याला कळते की देवाच्या शब्दाने विश्वाची रचना झाली एक सांगू तुम्हाला ते मनातलं स्पष्ट करू शकत नाही पण मला माहिती आहे देवाने देवाने मला त्यातून बाहेर आणलं नाही पण त्याने मला त्यातून पार जाण्याची ताकद दिली आणि ऐका मला आठवत आहे जेव्हा मी किशोर वहीन होते रात्री बिछाण्यावर झोपल्यावर जी माझी आवडती वेळ होती जेव्हा माझे वडील अजूनही कामावर असायचे मी शांत पडायचे आणि माझ्या बालिशपणातून मी प्रार्थना करायचे आणि मी विचार करायचे की कोणे के दिवशी मी काहीतरी महान करणार आहे पुढे आयुष्यात मी काहीतरी महान करणार आहे मला विश्वास आहे की परमेश्वर महानतेचं बीच प्रत्येकात पेरतो मला विश्वास आहे की तुमच्यामध्ये खूप काही करण्याचं कौशल्य आहे ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही पण सैतान आपला नाश करू पाहत असतो तो आपल्याला खाली खेचू पाहत असतो आपली अधोगती इच्छित असतो लोकांमार्फत आपल्याला वाईट वागवून पण आज तुम्ही हे जाणून घ्यावं असं मला वाटतं की जरी माझं शोषण झालं होतं आणि मी टाकाऊ होते कुणीही मला मदत करणारं नव्हतं आणि त्याचा कधी शेवटही नव्हता अगदी त्या सगळ्याच्या मध्यावरच देवाची देवाची योजना होती देवाकडे योजना होती आणि मी हे तुम्हाला याचं स्पष्टीकरण नाही देऊ शकणार तुम्ही मला ते विचारू नका पण पुष्कळ वर्ष पर मी म्हणते अर्थातच माझं शोषणच झालं नसतं तर बरं होतं पण देवाने माझी पुनर्स्थापना केली साधारण तीन वर्षांपूर्वी मी म्हणाले माझं शोषण झालं नसतं तर बरं झालं असतं आणि देवाने मला थांबवलं मला म्हणाला हे थांबव मग मी त्यावर विचार केला अधिक विचार केला आणि मला कळलं की हे विचित्र आहे पण हे घडल्याबद्दल मी आभारी आहे कारण का तर कधी नव्हे ती मी आत्ता चांगली व्यक्ती आहे मला कळत नाही यातून काय आणि कसा अर्थ काढायचा ते मला ठाऊक आहे कळत आहे आहे की देवाने देवाने मला यातून मुक्त केलंय सैतानाने जे अपाय म्हणून घडवलं होतं देवाने ते उपाय म्हणून वापरलंय आणि मी पूर्वीपेक्षा अधिक चांगली अशी व्यक्ती घडलेली आहे आणि तुम्ही देखील होऊ शकता मी बलवान आहे देवाला मी चांगली ओळखते हो मी लोकांच्या वेदना समजते त्याद्वारे मी तुमच्या तुमच्या पर्यंत पोहोचू शकते हा माझा विश्वास आहे हा माझा विश्वास आहे तुमच्या दुःखात आणि गरजांमध्ये मी कळकळीने सांगते की देव की देव जिवंत आहे त्याची तुमच्या जीवनासाठी उत्तम अशी योजना आहे आणि त्यावर कधीही शंका घेऊ नका त्याच्यावर कधीही कधी शंका घेऊ नका तुम्हाला बरं व्हायचं आहे कुणी झालंय त्याकडे पाहणार आहे का तुम्हाला बरं होण्यासाठी पुरावा हवाय होण्यासाठी अशी कोणती खोली नाही जिथे पोहोचून तो तुम्हाला वर काढू शकत नाही तो तुमचे पाय खडकावर मजबूत करतो तो तुम्हाला अद्भुत असं जीवन देतो राखीऐवजी सौंदर्य देतो आनंदाने तैलाभ्यंग करतो निराशाऐवजी स्तुतीचा पोशाख परिधान करवितो धार्मिकतेचा वृक्ष बनवतो परमेश्वर त्याची लागवड करतो त्याद्वारे त्याचा महिमा होतो आणि झालेल्या अप्रतिष्ठेबद्दल दुप्पट आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील चला देवाला धन्यवाद द्या हॅले तू जेव्हा तुझ्या संबंधी काही गोष्टी सांगितल्यास त्यातून मला बऱ्याच गोष्टी विस्ताराने समजल्या तुझ्या बालपणाविषयी ऐकून माझं मन भरून आलं अगदी आजही एक स्त्री म्हणून केलेली पुनर्स्थापना मी बघत आहे पण त्या सगळ्या लोकांचा विचार येतो जे म्हणतात हे माझ्यासाठी घडू शकत नाही मी अजूनही तिथंच हो। आहे जॉयसला मिळालेलं आरोग्यदान मला मिळू शकत नाही जॉयसवर देव वेगळी प्रीती करतो तर तू लोकांना कसं पटवून देशील की तो भेदभाव न करता सगळ्यांवर सारखीच प्रीती करतो ते सगळ्यांसाठी तो समान असतो सगळ्यांसाठी तोच बघा जर हे तुम्ही बघत असाल आणि तुम्ही विचार करत असाल की जिंजर जे म्हणाली हे जॉयससाठी आहे पण ते माझ्यासाठी नाही आहे तर बघा विश्वास ही पायरी आहे आणि तो उच्चार आहे म्हणजे हे हे स्पष्ट होतं की तुम्ही जे योग्य करत आहात ते काम करत नाही आहात अशी कल्पना करा पण ते व्हायला हवं होतं किंवा तुम्हाला दिसत नसेल तर का नाही बोलण्याने विश्वास दाखव कसं ठाऊ की मला विश्वास आहे देव माझ्यासाठी करू शकतो आणि मला विश्वास आहे तो माझ्यासाठी करणारच आहे मला तशी आशा आहे माझा विश्वास आहे माझ्या जीवनात काही अद्भूत खडावं अशी माझी अपेक्षा आहे आणि म्हणून तुम्ही जे काही करता त्यावर तुमचा शंभर टक्के विश्वास आहे असा आत्ता जरी म्हणू शकत नसाल तरी देवाशी ढोंगीपणा करू नका तुमचा अल्पसा विश्वास घेऊन देवाकडे जा आणि म्हणा की मला विश्वास आहे तू आहेस तू लोकांची काळजी घेतोस तुझी प्रीती समजणं मला कठीण वाटतंय पण मला मदत कर आणि एक गोष्ट तुम्ही स्वतःच्या मदतीसाठी तातडीने करू शकता की जीवनात जे घडायला हवं आहे ते मोठ्याने त्याच्याकडे मागा जमल्यास वचनाची त्याला त्याला जोड द्या आणि तुम्ही वचनातून म्हणजे कबूल करा स्तोत्रसंहिता सत्तावीस दहा असं म्हणतं की माझ्या आईबाबांनी मला सोडिले तरी परमेश्वर मला जवळ करील आणि अशी एक गोष्ट मी नुकतीच शिकले आणि विज्ञानाने हे सिद्ध झालं आहे की आपल्या मनात जो विश्वास असतो ते शास्त्रीय सिद्ध सिद्ध आहे की इतरांनी आपल्याला काही सांगण्यापेक्षा आपण आपलं मन सांगतं त्यावर जास्त विश्वास ठेवतो म्हणून मी तुम्हाला सांगते की देव तुमच्यावर प्रीती करतो तुम्ही म्हणाल हे मला मला नाही असं वाटत पण देव माझ्यावर प्रीती करतो हे पन्नास वेळा म्हणायला लागा ला 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 की देव माझ्यावर प्रीती करतो देव माझ्यावर प्रीती करतो देव माझ्यावर प्रीती करतो आणि जास्त दिवस नाही लागणार तुम्ही म्हणाल की देव माझ्यावर प्रीती करतो हेच तत्त्व मी माझ्या जीवनात वापरलं आणि देवाने माझ्या जीवनात जी पुनर्स्थापना केली त्यासाठी याचा खूप फायदा झाला कारण बायबल सांगते ज्या गोष्टी अस्तित्वात नाहीत त्या असल्यासारखे तो आज्ञा देतो तुम्हाला किंवा जे माझी शिकवण स्वीकारतात त्यांना माहिती आहे की माझ्या शिक्षणाचा मूळ गाभा आहे की तुम्ही मुखाने कबूल करून देवाशी सहमत व्हा कारण बघा बरीच वर्ष मी शत्रूसोबत सहभागी होते मी जरी ख्रिस्ती होते मी चर्चला जात असे मला कशाची पर्वा नव्हती जीवनात कायम गोंधळच होता आणि माझं असं शोषण झाल्यामुळे स्वतःची कीव करावीशी वाटायची आणि शेवटी एका बिंदूवर येऊन माहिती आहे काय म्हणावं असं वाटतं की माझ्या बाबतीत जे घडलं त्याला काही उपाय नव्हता जीवनात माझी कधीही चांगली सुरुवात झालेली नाही पण शेवट मात्र मी चांगलाच करणार आहे तुमच्यापैकी प्रत्येकजण हे करू शकतो हरकत नाही तुमची सुरुवात कशीही झाली असेल आज आत्ता वेळ स्थित्यंतराची बदलाची म्हणू शकण्याची की त्या अल्पशा भरवशाने विश्वासाने की जर देव इतरांसाठी करू शकतो तर तो ते माझ्यासाठीही नक्कीच करेल तू लोकांसाठी प्रार्थना करशील का त्यांनी ह्या पायऱ्या स्वतःच्या बळावर नव्हे तर देवाच्या आशीर्वादाने चढाव्यात म्हणून हो मी प्रार्थना करीन की देवाची प्रीती तुम्हाला समजावी जीवनात काहीही घडलं असेल कितीही गर्तेत तुम्ही असाल देव तिथे पोहोचेल आणि तिथून काढून परिपूर्ण बनवील त्याच्या वचनाद्वारे तुमचं नूतनीकरण करील तुमच्या भावनांचा आदर करील तुमची आत्मिक शारीरिक मदत करील तुम्हाला आरोग्य देईल योग्य मित्र देईल उत्तम सार्वजनिक जीवन देईल देव तुम्हाला मदत करेल त्याला मदत करत राहावीशी वाटेल हे लगेचच घडणार नाही हे सोप्पं नाही पण बंधनात राहण्यापेक्षा सोप्पं आहे काही गोष्टी लवकर घडतील काही सावकाश घडतील पण आज तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल की मी या प्रवासाला विश्वासाने सुरुवात करीन आणि मी काहीही झालं तरी सोडणार नाही पण आज तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल की काही झालं तरी तुम्ही हार मानणार नाही कारण देव तुम्हाला सोडणार नाही जर तुम्ही खरंच प्रामाणिक असाल आणि तुम्हाला खरंच पुनर्स्थापना हवी असेल तर मला वाटतं की तुम्ही आज माझ्यासह या प्रार्थनेत सहभागी व्हावं मला विश्वास आहे की तुमच्या आयुष्याची नवी कोरी सुरुवात होणार आहे प्रेक्षकांपैकी काहींनी कदाचित अजूनही ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारलं नसेल जीवनात ख्रिस्ताला आमंत्रण दिलं नसेल तर सुरुवातीला लहानशी पण सामर्थ्यशाली अशी प्रार्थना मला करायची आहे म्हणजे खरं तर मी प्रार्थना करत असताना माझ्या मागे तुम्हीही ती प्रार्थना करावी आणि ख्रिस्ताला आपल्या जीवनात आमंत्रण द्यावं आणि मग संपूर्ण पुनःस्थापनेची आणि आरोग्यासाठीची प्रार्थना करूया तर आपण एकत्र प्रार्थना करूया मी लहानशी वाक्य बोलीन माझ्या मागे तुम्ही बोलू शकाल परमपित्या मी तुझ्यावर प्रीती करते येशू मी तुझ्यावर विश्वास ठेवते मला तुझी गरज आहे तू माझ्यासाठी वधस्तंभावर मरण पत्करस मला ठाऊक आहे मी पापी आहे माझ्या पापांसाठी मी क्षमा मागते मला माफ कर प्रभू तू माझ्या पापांची किंमत चुकवलीयस एशू माझ्या जीवनात मी तुझा स्वीकार करते मी स्वतःला आत्ताच तुझ्या हाती सोपवते तुला शरण येते स्वतःला तुझ्या स्वाधीन करते मी जशी आहे तसा माझा स्वीकार कर माझ्यामध्ये कार्य कर आणि तुला हवं तसं मला घडव मला विश्वास आहे माझ्या पापांची क्षमा झाली आहे माझं तारण झालेलं आहे मी स्वर्गाच्या मार्गात आहे आणि त्या प्रवासाचा आनंद मी लुटणार आहे देवा मी तुला शरण येते जीवनातील संपूर्ण आरोग्यासाठी संपूर्ण पुनःस्थापनेसाठी आणि पूर्ण मुक्ततेसाठी जे काही जीवनात मी गमावलंय त्यासाठी तू माझा न्याय कर मी जर कुणाला दुखावलं असेल त्या माझ्या चुकांची तू भरपाई करून दे त्यांची अधिक भरपाई करण्याजोगे असल्यास मला ते दाखवून दे पण पण मी ते केवळ तुझ्या सामर्थ्यानेच करू शकते मी केवळ तुझ्या सामर्थ्यानेच हे करते परमपित्या मला हे आरोग्यदान हवंय पण मला ठाऊ की मी स्वतःही मिळू शकत नाही म्हणून संपूर्ण आरोग्याची आज मी तुझ्याकडे प्रार्थना करते आहे मी तुझ्यासह कार्य करणं सोडून देणार नाही कार्य पूर्ती होईपर्यंत जे सगळं तू माझ्या जीवनात केलं आहेस त्याबद्दल आभार मानते आणि जे तू आत्ता करतोयस त्याबद्दलही आणि भविष्यात जे करशील त्याबद्दलही मी आभार मानते येशूच्या नावाने आमेन। मला वाटतं तुम्ही नवीन कोऱ्या जीवनाच्या मार्गात आहात आणि जॉयस मायस मिनिस्ट्रीद्वारे आम्ही नक्कीच तुमच्या सोबत असू आणि आमच्या शिक्षणाची साधन सामुग्री तुम्हाला नक्कीच मदत करू शकेल पुस्तक, सी डीज तसंच प्रार्थनेसाठी तुम्ही ऑफिसमध्ये फोन करू शकता तुमच्या गरजेसाठी तुमच्या मदतीसाठी तुमच्या माहितीसाठी शक्य असल्यास आमच्या अधिवेशनाला या त्याचा तुम्हाला फायदा होईल हा मला विश्वास आहे आम्ही तुमच्यावर प्रीती करतो तुमची काळजी घेतो पुढील वचनाने मी आजची समाप्ती करते जो देव आम्हा सर्वदा ख्रिस्ताच्या ठाई जयोत्सवाने नेतो आणि सर्व ठिकाणी आमच्याद्वारे आपल्याविषयीच्या ज्ञानाचा परिबल प्रगट करतो आपल्याविषयीच्या ज्ञानाचा परिमल प्रगट करतो त्याची स्तुती असो देव तुम्हाला आरोग्य देव तुमचा उपयोग करो देव तुम्हाला आशीर्वादित करो आम्ही तुमची प्रशंसा करतो जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्यासाठी आम्ही आमचे मित्र आणि भागीदार यांचे आभारी आहोत एकत्रपणे आम्ही अन्न पुरवितो गरीबांना वस्त्र पुरवितो आणि राष्ट्रांना सुवार्थ सादर करतो कृपया आमच्याशी संपर्क साधा किंवा भेट द्या डॉट ओआर आजच तुमच्या इतर साधनांची माहिती मिळवा जॉयसच्या सभेचे वेळापत्रक पहा आणि आमच्या सहभागी सहभाग आम्ही येशूची प्रीती जगभरात वाटतो दाखवण्यात आलेला कार्यक्रम जॉयस्मार मिनिस्ट्रीचे मित्र व भागीदार यांच्याद्वारे केला आहे